बेहदची परम महाशांती। 13 डिसेंबर म्हणजे बापूजींचा अवतरण दिवस, तो आपण परमशांती दिवस म्हणून साजरा करतो। त्या दिवशी बापूजींनी आपल्याला खूप नाविन्यपूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्यातील विज्ञानाबद्दलची माहिती आज आपण समजूयात। वर्महोलला विज्ञान कधी शोधू शकेल का, यावर बापूजींनी आपल्याला खूप नवीन माहिती सांगितलेली आहे, ती आपण आज समजून घेऊयात। तर प्रश्न असा आहे की ल्यूक म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे हे म्हणणे आहे की मूळ रूपात अवकाश आणि वेळेची म्हणजेच स्पेस व टाईमची एक ट्यूब किंवा नळी आहे जी दोन टोकांना जोडते। ती ज्या दोन टोकांना जोडते ते खूप दूरही असू शकतात, ते वेगवेगळ्या काळातील देखील असू शकतात। सांगायचे तर एका वेळ आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा हा शॉर्टकट म्हणजे जवळचा रस्ता आहे। स्टॉर्कसारख्या सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथेमध्ये वर्महोलचा वारंवार उल्लेख केला गेला आहे, तरीही आम्हाला त्याच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, त्यालाही कारण आहे। तर खरंच वर्महोल अस्तित्वात आहेत का, यावर बापूजींनी सांगितलेले ज्ञान आपण समजून घेऊयात। जसे ते कृष्णविवराबद्दल म्हणजे ब्लॅक होलबद्दल बोलतात ना, तर असे सांगितले गेले आहे की महापरमधाम तेथे परमप्रकाश आहे, तो त्यांना दिसणार नाही, वैज्ञानिक साधनांना भौतिक साधनांना दिसणार नाही, त्यामुळे काळे येईल, त्यामुळे काळा ठिपका दिसेल, यालाच कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल म्हटले गेले। तर याच प्रकारे वर्महोल देखील आहेत। तसे पाहिले गेले तर वर्महोलचा अर्थ काय आहे, जसे पृथ्वीवर कोणता रस्ता असतो ना, जसे मुंबईहून दिल्लीला जायचे आहे, अहमदाबाद ते दिल्ली जायचे आहे, कुठेही जायचे असेल तर एक रस्ता असतो ना, तर त्याचप्रकारे एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जाण्याचा रस्ता म्हणजे वर्महोल बनलेले आहेत। एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात प्रवेश झाला तर एका सेकंदात त्या दुसऱ्या ब्रह्मांडात पोहोचले। तर असे वर्महोल म्हणजे एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जाण्याचे परमतत्वांचे रस्ते बनलेले आहेत। वर्महोल म्हणजे परमतत्वांचे रस्ते। जर परम अग्नीचा रस्ता बनलेला असेल तर त्यामध्ये आत्मा परम अग्नितत्वात रूपांतरित झाला आणि थेट पोहोचला एका सेकंदात दुसऱ्या ब्रह्मांडात, या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात, असे संपूर्ण ब्रह्मांडांमध्ये फिरू शकतो। त्यामुळे सगळ्या महाब्रह्मांडात म्हणजे गॅलॅक्सीमध्ये, युनिव्हर्समध्ये, साऱ्या ब्रह्मांडांमध्ये वर्महोल्स आहेत। त्याचप्रकारे आकाशगंगेतही जाण्याचे मार्ग आहेत, एका गॅलॅक्सी म्हणजे महाब्रह्मांडातून दुसऱ्या ठिकाणी जायचे रस्ते म्हणजे वर्महोल्स आहेत। एका महाब्रह्मांडातून म्हणजे गॅलॅक्सीमधून दुसऱ्या महाब्रह्मांडात जायचे असेल तर त्यात प्रवेश केला आणि एका सेकंदात दुसरी गॅलॅक्सी। ते जे वर्महोल्स असतात ना, ते परमप्रकाशाचे असतात, त्यामुळे इथल्या साधनांमध्ये येणार नाही ना, दिसणार नाही ना। परमतत्वांचे वर्महोल असो किंवा परमप्रकाशाचे वर्महोल, त्यामुळे विज्ञानाच्या साधनांच्या कॅमेरात ते दिसणार नाही। त्यांच्या कॅमेरामध्ये काय दिसेल, फक्त सूर्याचा प्रकाश येईल, सूर्याचा अग्नितत्वाचा प्रकाशच दिसत असतो। परम अग्नी येणार नाही, परम आकाशही येणार नाही, परम वायू येणार नाही, परमतत्वांचे वर्महोल्स दिसणार नाहीत। एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत गेल्याने परमप्रकाशाचे वर्महोल्स दिसणार नाहीत। त्यामुळे विज्ञानाच्या साधनांचे असे आहे की ते स्थूल भौतिक गोष्टींबद्दलच बोलू शकतात। परमतत्वांच्या जगाच्या किंवा परमप्रकाशाच्या जगाच्या परमप्रकाशाचा वेग किती असतो? आता वर्महोल मार्गे एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत 10 लाख प्रकाश वर्षे एका सेकंदात प्रवास करतील। वर्महोलमध्ये प्रवेश केला जे परमप्रकाशाचे आहे, हे परमप्रकाशाच्या 10 कलांचे आहे, तर त्या वर्महोलमध्ये प्रवेश करून ते एका सेकंदात थेट दुसऱ्या आकाशगंगेत 1 लाख प्रकाश वर्ष दूर पोहोचतील। एका गॅलॅक्सीपासून दुसऱ्या गॅलॅक्सीमध्ये किती अंतर असते? 25 लाख प्रकाश वर्ष। आपली गॅलॅक्सी आकाशगंगा आणि दुसरी गॅलॅक्सी म्हणजे महाब्रह्मांड अँड्रोमेडा यांच्यामध्ये 25 लाख प्रकाश वर्षांचे अंतर आहे। दोघांमध्ये अंतर रिकामी जागा आहे, त्यातही वर्महोल्स आहेत। तर एका सेकंदात येथून निघाले आणि तेथे पोहोचले, त्यामुळे एका सेकंदात किती प्रवास झाला? पण त्या प्रवासासाठी आत्म्याची किती शक्ती आवश्यक आहे? तर 10 कलेची शक्ती। जर 4 कलेची शक्ती असेल तर 2 सेकंद लागतील, आणि 2 कलेची शक्ती असेल तर अजिबात जाऊ शकणार नाही। त्या वर्महोलमध्ये प्रवेशा फक्त 4 कला 5 कलेच्या वरील आत्म्यांनाच मिळेल। आता एका युनिव्हर्समधून म्हणजे परम महाब्रह्मांडातून दुसऱ्या परम महाब्रह्मांडामध्ये जायचे आहे तर वर्महोल आहेत। आपल्या युनिव्हर्समधून दुसऱ्या युनिव्हर्समध्ये जायचे आहे तर वर्महोल आहेत। पण ते वर्महोल किती कलेचे बनलेले आहेत?
तर परमप्रकाशाचे आणि 15 कलेचे 16 कलेचे वर्मोल आहेत. तर जो आत्मा 15 आणि 16 कलेचा निराकारी परमात्मा असेल तर तो एका सेकंदात प्रवेश करेल, परंतु 2 कला किंवा 4 कलेचे असणारे आत्मे तेथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विज्ञानाची साधने आणि आपले ज्ञान यामध्ये खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. पुढे जाऊन जेव्हा सर्व आत्मस्वरूप बनतील तेव्हा आत्म्याच्या अनुभूतीच्या ज्ञानाने वर्महोल सगळे काही दिसेल. जेव्हा मुलांना दिव्य दृष्टी येईल, आत्मस्वरूप होतील, तेव्हा ते वर्महोल, ब्लॅक होल सर्व काही दिसेल. बेहदची परम महाशांती. बेहदच्या बापूजींनी आपल्याला वर्महोल बद्दल खूपच नवीन माहिती सांगितलेली आहे, जी आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हती. तर हे बेहदचे ज्ञान तुम्ही ग्रहण करा आणि त्यानुसार तुमची धारणा बनवा. या व्हिडिओच्या मूळ हिंदी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या मराठी व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM टू 11 PM on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.